नमस्ते मित्रांनो, गेटऑन स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्यांबाबत अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. नवीन लेबर कोडची जी घोषणा झालेली आहे त्याबाबत राज्यामध्ये नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे. काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटऑन स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया सविस्तर. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे नवीन कामगार नियमानुसार आठवड्यातून 3 दिवस सुट्टी मिळणार आहे. म्हणजेच आठवड्यातून केवळ 4 दिवस काम करावे लागणार आहे. यामुळे वेतनामध्ये कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही. परंतु या नवीन लेबर कोडचे काही नियमही स्पष्ट करण्यात आलेले आहेत. या रिपोर्टनुसार नवीन कामगार नियमामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 3 दिवस सुट्टी मिळणार, परंतु 4 दिवसामधील कामाचे तास वाढवण्यात येणार आहे. म्हणजेच जुन्या लेबर कोडनुसार दिवसाला कामाचे तास 8 होते, तर नवीन कामगार नियमानुसार कामाचे 10 तास करण्यात येणार आहे. ज्यामुळे आठवड्यातून 3 दिवस सुट्टी शक्य आहे. शिवाय सरकारी कार्यालयांमध्ये शिफ्ट पद्धतीने काम केले जाणार आहे. त्याचबरोबर खाजगी कंपनीसारखेच अतिरिक्त कामाचा मोबदला देखील सरकारी कर्मचाऱ्यांना आता दिला जाणार आहे. मीडिया वृत्तानुसार सरकारकडून 44 केंद्रीय श्रम कायद्याचे एकत्रीकरण करून नवीन 4 कामगार संहिता तयार करण्यात येणार आहे. सदर नियमांची अंमलबजावणी खाजगी कंपनींना देखील लागू होण्याची शक्यता आहे.